यामध्ये चालक पदासाठी सुमारे 450 महिलांचे अर्ज आले होते. तेव्हा सार्वजनिक बस वाहतूक सेवेत देशात पहिल्यांदाच महिला चालक असलेले महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार असल्याचा दावा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. काही महिन्यांनंतर महिला चालक अवाढव्य अशा एसटीचे धूळ चालवताना बघायला मिळतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.